स्वागत। ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपच्या सामन्यात भारताची हार झाली, त्यावरून राहुल गांधींनी थेट मोदींना जबाबदार धरलं। राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पनौती असल्याची टीका त्यांनी केलेली आहे, त्यामुळे आता वाद तापण्याची शक्यता आहे। पाहुयात हा रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे पनौती। मोदी आले आणि भारताचा पराभव झाला। राहुल गांधींचा मोदींवर हल्ला बोल। वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया विरोधातल्या मॅच मध्ये पराभव झाला, त्यावरून तमाम देशवासियांचा हिरमोड झाला। यावरून राजकारण देखील आता सुरू झाले। संजय राऊतांनंतर आता राहुल गांधींनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे। मोदी पनोती आहेत, त्यांच्यामुळेच भारतानं वर्ल्ड कप गमावला, असा हल्ला बोल राहुल गांधींनी केलाय। अच्छा भला हमारे लड़के वहां पे वर्ल्ड कप जीत जाते, वो वहां पे पनोती हरवा दिया। वर्ल्ड कपचा अंतिम सामना अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर होता। ही मॅच पाहण्यासाठी खुद्द मोदी सुद्धा उपस्थित राहिले। भारतानं मॅच हारल्यानंतर हताश झालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना मोदींनी थेट ड्रेसिंग रूम मध्ये जात धीर दिला। पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी नव्या वादाला तोंड फोडलंय। याआधी देखील काँग्रेसने जेव्हा जेव्हा मोदींवर वैयक्तिक टीका केली तेव्हा भाजपानं त्याचा राजकीय फायदा उचलल्याचा इतिहास आहे। 2007 गुजरात मधल्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधींनी मोदींना मौत का सौदागर असं म्हटलं होतं। सोनियांच्या या वक्तव्यावर भाजपा आक्रमकपणे तुटून पडली। संसदेवर हल्ला करणाऱ्यांना वाचवणारेच मौत के सौदागर आहेत, असं उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिलं। सोनियांचं हे वक्तव्य काँग्रेससाठी सेल्फ गोल ठरलं। विधानसभेत भाजपाला घवघवीत यश मिळालं। 2014 मणिशंकर अय्यर यांच्या एका वक्तव्यानं लोकसभा निवडणुकीचं वातावरणच बदलून गेलं। चहावाला काय पंतप्रधान होईल, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं। त्यावरून भाजपानं चाय पे चर्चा हा अनोखा कार्यक्रम सुरू केला। चाय पे चर्चा हा कार्यक्रम भाजपासाठी हिट ठरला। मोदींनी देखील प्रचार सभांमध्ये स्वतःला चहावाला असल्याचं सांगितलं। 2014 निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि भाजपाची बहुमतानं सत्ता आली। 2017 मणिशंकर अय्यर काँग्रेससाठी पुन्हा एकदा संकट घेऊन आले। गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत अय्यर यांनी मोदींना नीच माणूस म्हटलं। अय्यरांचं हे वक्तव्य भाजपानं जातीयतेशी जोडलं। काँग्रेस दलित विरोधी असल्याचा प्रचार भाजपानं केला आणि निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला। 2019 निवडणुकीत काँग्रेसने मोदींना राफेलवरून घेरण्याचा प्रयत्न केला। यावेळी राहुल गांधींनी चौकीदार चोर है असा नारा दिला। यानंतर भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चौकीदार लिहून उत्तर दिलं। हा देशाच्या सगळ्या चौकीदारांचा अपमान असल्याचा पलटवार मोदींनी केला। काँग्रेसचा हा वारही त्यांच्या अंगलटाला। 2022 गुजरात निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींची तुलना रावणाशी केली। यानंतर मोदींनी काँग्रेसवर रामविरोधी असल्याचा आरोप केला। राहुल गांधींनी याआधी मोदींवर टीका करताना सगळ्या चोरांच्या मागे मोदी आडनाव काय, असं वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याला भाजपानं ओबीसी विरोधी ठरवलं। कोणत्याही टीकेला भावनेशी जोडत त्याचा फायदा उठवण्यात भाजपा माहिर आहे। आता राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या पनौती या टीकेवर भाजपा काय उत्तर देणार, हेच पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।